स्टार न्यूज सोलापूर। युवा सेनेचे मनीष काळजे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी नगरसेवक गणेश वानकर सह 7 जणांविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। शनिवार दिनांक 14 रोजी रात्री 10 सुमारास मर्याई चौकातील इंद्रधनु अपार्टमेंट फाटकासमोरून युवा सेनेचे मनीष काळजे आणि त्यांचे सहकारी कारमधून जाताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर आली। या प्राणघातक हल्ला प्रकरणात आता नगरसेवक गणेश वानकर यांच्यासह 7 जणांविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, तर अधिक तपास महिला PSI काळे करत आहेत।